चौथ्या प्रीमियर लीग 2017 या स्पर्धेच्या पहाटे मुकाबल्यामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत, दिल साथ के बैठे अपमान मैदान के अंदर एक बड़ा खड़ा प्रकर्ष खड़ा मुकाबला दोन वागाची जुज दोन सिहा चिल्ला भाई चाहता रात भिड़ले बाहुन बाहू पंजाब ना पड़े भिड़ले मस्त कला मस्त गाड़ी में पहला चेंडू देवचंद दरेकर था हल्की आता चेंडू लग सरमा दिलाए बाढ़ सरमा ना पन पाहा दोस्तों क्रिकेट में दिपा आड़ एक जल्लोष अपन पाहतो मैदान मध्ये एक एक चेंडू अतिशय महत्त्वाचा एक सिंगल मिळेल जय मल्हार स्ट्रायकर संघ बा खातं खोलतोय आणि एक डाव डाव बलक्यावरती बाळासाहेब दरेकरच्या बॅटमधून आपण पाहिलं पहिला खणखणीत चौकार देवचंद दरेकरच्या गोलंदाजीवरती केलेलं आक्रमण बघा एक मोठी आशा नक्की त्याच्या फलंदाजीवरती होती परंतु पुढच्या चेंडूवरती त्याला निराश होऊन परतावं लागतंय अनेक मान्यवर आपण पाहतोय स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत अनेक खेळाडू आहेत अनेक ऑर्गनायझर आहेत अनेक आयोजक आहेत आणि या ठिकाणी सनसवाडी प्रीमियर लीग 2017 फायनलचा सामना सुरू आहे यावेळेस रक्षक बघा आणि नाकी डोळी नीटच देखणी बायको मागावी आणि त्या नक्षत्रामध्ये कंट्रीना कैफ टाकावी मग किती आनंद होतो बघा असा आनंद मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ फायटर संघाला झालाय बाबासाहेब दरेकरच्या पाठोपाठ सडी मैदानामध्ये पहा झेल पास झालाय आणि दुसरा धक्का भैरवनाथ फायटर संघाला एक मोठा धक्का मैदानामध्ये जय मल्हार स्ट्रायकर संघाला माफ करा एक मोठं खिंडार पडलेलं पाहतोय आपण सरस्वती ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नवनाथ जी हरगुडे आपण उपस्थित आहात सरस्वती प्रीमियर लीग 2017 आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत उद्योजक नवनाथ हरगुडे आपणही उपस्थित आहात आपलं मनपूर्वक स्वागत शिवसेना नेते अमोल कुंडलिक हरगुडे आपणही उपस्थित आहात आपलं मनपूर्वक स्वागत आजिंदू बघा यावेळेस आपल्याला देवचंद दरेकर
देवचंद दरेकर बघा मैदानामध्ये अफलातून कामगिरी करतोय. बाळासाहेब दरेकर सनी भुजबळच्या पाठोपाठ सचिन ला देखील झेलबाद केलाय. माजी सरपंच अजितदादा दरेकर यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस असेल बा देवचंद दरेकरच्या या अफलातून कामगिरीला. लागोपाठचे तीन तणाखे अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन पहा आणि तितकंच लाजवाब क्षेत्ररक्षण. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय महादेव हरगुडे आपलं मनपूर्वक स्वागत. युवा उद्योजक सन्माननीय सुनीलराव हरगुडे आपण उपस्थित आहात आपलं मनपूर्वक स्वागत. फायनलच्या सामन्यामध्ये बघा पहिल्याच षटकामध्ये अफलातून कामगिरी करणारा देवचंद दरेकर. हा चेंडू पाहतो आपण अंगापासून वेगळा करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पण अतिशय वेगाने चेंडूवरती गेला आहे. तोपर्यंत एक सिंगल अनेक क्रीडाप्रेमी आपण पाहतो. एक स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. विशेष करून जिल्हा परिषद करंडक स्पर्धेचं एक देखणं नेटकं आयोजन करणारे आयोजक पैलवान मल्हारअप्पा गव्हाणे, दिनेश गव्हाणे, प्रशांत गव्हाणे, ऋषिकेश गव्हाणे आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार आपलं ही सरस्वती प्रीमियर लीग 2017 आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि बघा एक नेत्रदीपक लढाई मैदानामध्ये एक प्रेक्षणीय सामना. खऱ्या अर्थानं फायनलमध्ये पहिल्या षटकामध्ये अफलातून कामगिरी करणारा क्षेत्ररक्षण करणारा सगळे याशिवाय यावेळेस व्हायचं आपल्याला स्पर्धेच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. परंतु पहा एक चपळाईने पूर्ण केलेली धाव यावेळेस 7 धावा धावपलिकेमध्ये असणार आहेत. आणि फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्ध्याची पहिली फळी गाठ करणारा देवचंद दरेकर पहा पहिल्याच आक्रमणामध्ये प्रतिस्पर्ध्याचे तीन महत्वाचे बुरुज त्याने ढासळून टाकलेत. हा चेंडू पाहतो आपण यावेळेस संदीप डबा अंगापासून काहीस वेगळं केलंय. लॉग लेगचे खेळाडू सीमारेषेवर चेंडूवरती येण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळेल यावेळेस. धावपलिकेवरती 8 धाव पूर्ण होत आहेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं पहिल्या सेमी फायनलमध्ये 87 धावांची खेळी करणारा संदीप भुजबळ आज मात्र सनी भुजबळ बघा 87 धावांची खेळी करणारा आज फायनलच्या सामन्यामध्ये निष्प्रभ ठरलाय. क्रिकेटचा खेळ असा असतो बा क्लास आणि फॉर्म आपण जर बघितलं क्रिकेटमध्ये क्लास हा परमनंट असतो परंतु फॉर्म हा टेम्पररी असतो बा. यावेळेस बघायचं डायरेक्ट हिटची संधी आणि संधी संधी बघा फलंदाज बाद इथं आपण पाहतोय जय मल्हार स्ट्रायकरचा संघ फलंदाजीला नक्कीच दृष्ट लागलेला आहे. आणि चौथा धक्का किस्मत जब साथ छोड़ देती ना तो कुछ भी नहीं कर सकते हम. आपण बघितलं डायरेक्ट हिटची संधी उकली परंतु इष्टरक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केली नाही आणि फलंदाजाला त्यांनी पॅव्हिलियन मध्ये पाठवलंय. नवीन बॅट्समन नवीन फलंदाज मैदानामध्ये जाऊयात. सोमनाथ दरेकर नवीन फलंदाज बघा आणि पूर्णपणे प्रतिस्पर्ध्यावरती मानसिक दबाव जो पाहतोय आपण. खऱ्या अर्थानं भैरवनाथ फायटर्स सनसवाडी हा संघ बघा त्यांचा कॉन्फिडन्स त्यांचा स्वतःवरचा विश्वास हा मनोबल मनोधैर्य नक्कीच वाढलेला आहे. तर प्रतिस्पर्धी संघाला काहीस दडपणामध्ये आणण्याचा प्रयत्न. परंतु एका बाजून आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ असा असतो बघा एखादा खेळाडू एखादा फलंदाज देखील सेटअप झाला तर नक्की चांगली फलंदाजी होऊ शकते. यावेळेस बघायचा चेंडू दूरवरती क्षेत्ररक्षक बघा प्रयत्न सुरू केला गेलाय. अतिशय दूरवरून बघायचं आपण लॉकआउटच्या सीमारेषेवरून चेंडू धावत आला होता. चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न चेंडूला स्पर्श त्याने केलाय. एक चांगला सुरेख प्रयत्न आपण म्हणूयात. दरम्यानच्या 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय.
धावपळीवरती बघा जय मल्हार स्ट्रायकर्स चार फलंदाज बाद आणि 11 धावा धावपळीमध्ये पूर्ण आहेत. एका बाजून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असलेला संदीप भुजबळ कडे एक प्रचंड मोठा अनुभव आहे, परंतु अशा परिस्थितीमधून त्याला मार्ग काढावा लागेल. इतर चार सलामीचे खंदे फलंदाज पहिली फळीफळी प्रतिस्पर्ध्याने गाठ केली असताना त्याला सावरून खेळावं लागेल संघासाठी. आपल्याला फायनलच्या सामन्यामध्ये त्याला योगदान द्यावंच लागेल. डोक्यावरती बर्फाचा खडा आणि बॅट काहीशी सावधानतेने तळपतेने त्याला ठेवावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज सोमनाथ दरेकर रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पुरेपूर अपयश त्याच्यामध्ये त्याला. निर्धाव चंडू शिल्पा गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा आपल्या संघासाठी देवदूतासारखा ज्यांना पहिल्या षटकामध्ये धावून आला तो देवचंद दरेकर तिसरं षटक. भव्याचं पुणे नगर रोडच्या बाजूनं देवचंद दरेकर दोन्ही संघाच्या बाजूने आपण जर बघितलं एका बाजूनं भैरवनाथ फायटर संघाच्या पॅव्हिलियन मध्ये. ओहो हा चेंडू बघा देवचंद दरेकरचा. प्रतीक चौधरी त्यांच्या पाठीमाग सुरेख चेंडू बाद निर्धावपणे देवचंद दरेकरला. अजित दादा दरेकर माजी सरपंच सरस्वती यांच्याकडून देवचंद दरेकरने जर पुन्हा एकदा एंट्री केली तर 1000 रुपयांचं बक्षीस असेल. हा चेंडू स्क्वेअरच्या डोक्यावर चढवलाय, परंतु तितक्या सुरक्षित रक्षणात धाव घेण्याचा प्रयत्न सोमनाथ मात्र नकार दिलाय. एकच धाव मिळेल बघा. तर आपण पाहतोय समोर असणाऱ्या भैरवनाथ फायटर संघाच्या पॅव्हिलियन मध्ये साहजिकपणे मोठा जल्लोष, मोठा खेळाडूंना चेअरअप केला जातोय पहा. आणि त्यांचा मनोबल, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम त्यांचे सहकारी खेळाडू करत आहेत, त्यांचे सपोर्टर करत आहेत. 12 धावा धावपळीमध्ये आहेत, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने पाहतोय आपण संदीप भुजबळ स्ट्राईक एंडला, देवचंद दरेकर पुणे नगर ओडेंट पाहतो आपण पॉईंटच्या दिशेला खेळा. हो मारलेला सूर बघा, स्वतःला झोकून दिलाय जमिनीच्या अक्षरशः. पवन राजहंस पवन वयाच्या वेगाने एक ऊर्जा आपण पाहतो खेळाडूमध्ये, एनर्जी असतो त्यावेळेस एक वेगळी एनर्जी असते पा. आणि म्हणून आपण पाहिलं त्याला सहजपणे सूर मारण्याचा प्रयत्न केला आणि चिंडू आणण्याचा प्रयत्न. धावपळीमध्ये आहेत 13 धावा 4 गड्यांचे मोबदले. हा चिंडू खोलवर टप्प्याचा पहा. यावेळेस सोमनाथ दरेकर ला बीट करून जातो बाईच्या रूपामध्ये पंच आपल्याला कळवत आहेत. एक सिंगल मिळेल पहा. भैरवनाथ फायटर संघाची कामगिरी एका बाजून आपण पाहतोय. एक चांगला दिमागदार विजय संपादन करून फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केला. प्रतिस्पर्धेच्या तोंडातून त्यांनी विजय हिसकवून आणला. अशा प्रकारची कामगिरी करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू जमिनी समांतर फटका, चेंडू वरती शतरक्षक अनिल आणि एक सिंगल मिळेल पा. यामुळे षटक संपल्याचा पत्र इशारा करतायत. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपला आणि 4 धावा या षटकामध्ये आपण बघितल्या. एकूण धावपळीत जाऊन पोहोचलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. 10 षटकांचा सामना आपण पाहत आहोत या स्पर्धेमध्ये. 10 षटकांमध्ये 137 धावा याच मैदानावरती आपण बघितल्या होत्या. नरेश्वर लाईन संघाने बनवल्या होत्या. आणि सकाळचा या फेरी फायनलचा सामना बघितला, 119 धावांचा पाठलाग करत असताना देखील 100 धाव बनवले गेल्या. अर्थात या मैदानावरती बघा 100 धावा सहजपणे आपण पूर्ण केलेलं बघितलेले आहेत. दरम्यानचा हा चेंडू बघा प्रतीक चौधरीचा अपील इथं त्याने केले. आणि साहजिक आहे आपण पाहतो की शतरक्षण करणारा संघाचं जे कॉन्फिडन्स आहे ते नक्कीच
प्रचंड वाढलेलं असताना अपील करणं प्रतिस्पर्धी संघावरती खेळाडूवरती दबाव टाकण्याचं षडयंत्र आपण पाहिलं. क्रिकेटचे पितामह ज्यांना म्हटलं गेलं डॉक्टर डब्ल्यू जगरेस एक अपील करण्यामध्ये फार वाकबगार होते बा. आणि अपील करून प्रतिस्पर्ध्याला कसं त्याच मनोधैर्य कमी करायचं खच्ची करायचं हे त्यांना परिपूर्ण त्यात होत. यावेळेस कवरच्या डोक्यावर चढवला आहेस आणि पाहता पाहता चेंडू आणि पहिला लवकर आपण पाहतोय. यावेळेस संदीप भुजबळच्या बॅटमधून निघालाय दहा फलक्यामध्ये 19 धावा. अचित पहा यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न सुरेख असं क्षेत्ररक्षण मात्र कोणीची धाराखिरी पत्करण्यासाठी तयार नसेल पहा. कोई भी किसी से कम नाही जरी पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला गेला असता दुसऱ्या चेंडूवरती तितक्या सुरक्षित रक्षण भिडापमध्ये आपण पाहतो सर्कलच्या आतमध्ये केलं जातंय पहा. 20 धावा डबलक्यावरती आहेत प्रतीक चौधरी क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल कर पहा. डीप स्क्वेअर करले एक डीप मिड विकेट सिफारशीवरती डीप लॉग ऑन सिफारशीवरती क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलाय. हा चेंडू पहा यावेळेस हलकसा अपील इष्टरक्षकाने पंचाकडे केलंय पहा. दरम्यान निर्धाव चेंडू पहा डॉट स्वरूपाचा चेंडू 20 धावा डबल के मध्ये आहे चौथा षटक प्रतीक चौधरीच्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. अजून पहा यावेळेस लॉकअपच्या दिशेला खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल पहा सुरक्षित रक्षण परंतु दोन्ही खेळाडूमधलं कॉम्बिनेशन आपलं तर आहे पहा. संदीप भुजबळ संदीप भुजबळच्या पायामध्ये आपण जर बघितलं नक्कीच अफलातून वेग आहे. आणि दोन्ही गावातून आपण पाहिलं सोमनाथ दरेकर थोडस कमी धावला तरी संदीप मात्र स्वतःवरती सगळं काही गुड बघा तो डेंजरच्या दिशेने धावला आणि त्यानं दोन धावा सहजगत्या पूर्ण केल्या. चांगलं कॉम्बिनेशन आपण यावेळेस बघा सोमनाथ दरेकरच्या बॅटमधून निघाला सोमनाथ दरेकरच्या बॅटमधून निघालेला षटकार दिनेश गव्हाणने घेतलेला झेल मैदानाच्या बाहेर त्याच्यामुळे डबल कोर्ट आपण जाऊयात. चार षटकांचा खेळ संपलाय पहा आणि चार गडीच्या मोबदल्यामध्ये 28 धावा जे मल्हार स्ट्रायकर संघाने दापलिकामध्ये पूर्ण केल्यात. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये असेल पहा नक्कीच एक उत्कंठ वाढवणारा सामना फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं. एका बाजून पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेणारा देवचंद दारेकर त्यानंतर मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये एक विकेट आणि तिथून पुढे जय मल्हार स्ट्रायकर संघ आपल्याला पाहायचंय. एका बाजूला अनुभवी असताना संदीप भुजबळ तर एका बाजूला षटकार खेळणारा सोमनाथ दरेकर आपल्या संघाला किती धावांचं योगदान खऱ्या अर्थानं देतोय ते पाहणं खऱ्या अर्थानं उत्सुकतेच असेल पहा. कारण आपण बघितलं जरी सुरुवातीला विकेट गेले असल्या तरी देखील एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये एक सन्मान जे आपलं घडून जाऊ शकते. कारण आपण पाहिलं क्रिकेटचं भाकीत करणं क्रिकेटचं भविष्य सांगणं हे अवघड असलं तरी देखील एका बाजूनं कमीत कमी धावा केल्या गेल्याच्या नंतर आपण पाहिलेलं आहे की सहजासहजी प्रतिस्पर्धी संघ बाजी मारत असतो परंतु या मैदानावरती बघा 10 षटकांमध्ये 100 धावा जर बनवल्या गेल्या तर एक चांगली लढाई आपल्याला पाहायला भेटते. बघूयात पाचव्या क्रमांकाच्या षटकासाठी सोमनाथ जाधवच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. ड्रिंक ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल पहा.
आज के दिन का इस टूर्नामेंट का एक आखिरी और कड़ा मुकाबला फाइनल का मैच, और जिस मैच की सभी क्रीडा दर्शकों को निश्चित रूप से राह थी, ऐसा एक घमासान मैच इस दौरान सोमनाथ जाधव चाहता मध्ये चेंडू क्षेत्ररक्षण पाहतो आपण. प्रतीक चौधरी कैसा फेरबदल करतोय का, हा चेंडू पहा यावेळेस पुढे सरसवत खेळायचा प्रयत्न. ओहो आणि फेक, काहीशी दिशाहीन आपण बघा. सोमनाथ जाधवच्या हातामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न सोमनाथ दरेकर, संदीप भुजबळ मात्र त्यांना नकार दिला. अतिशय नजदीक जवळ चेंडू पाहतो आपण, क्षेत्ररक्षण हातामध्ये होता आणि घाई किती बाधक पडू शकते हे संदीपला माहित आहे, कारण सुरुवातीच्या विकेट ज्या गेल्या त्या वेळेस बघायचं. संदीप भुजबळच्या बॅट मधून तो झाला संदीप भुजबळची समजदारी आपण पहाल मैदानामध्ये बघा. हा चेंडू पाहतोय, हलकासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता, फाइनल एक्शन दिशेने चेंडू जातोय पहा. क्षेत्ररक्षक चेंडू उठ जातोय, चेंडूला गॅदर करण्यापूर्वी दोन धावा आणि सहजपणे संदीप भुजबळ सोमनाथ दरेकर अशी रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक पुढे जाईल पहा, दोन धावे 34 धावा धावफलकामध्ये पूर्ण होत आहेत. तर संदीप भुजबळ आपण पाहतोय एका बाजूने, एक अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभव हा जगातला सगळ्यात मोठा गुरु मानला गेलाय, त्याच्यामुळं अति गाई किती महागात पडू शकते त्याला कल्पना आहे. त्यामुळे एका बाजूने डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवायचा आहे आणि हातामध्ये कुठेतरी आक्रमकता दाखवायचे. अशा परिस्थितीमध्ये हा चेंडू मैदान स्पर्धेच्या डोक्यावर चढवला आहे. एका बाजूने आपण पाहतोय विकेट जरी गेले गेले असते तरी खचून न जाता श्री भुजबळला बघा, हळूहळू त्याचा रौद्रावतार दाखवायला सुरुवात केली आणि षटकातला दुसरा चौकार संदीप भुजबळच्या बॅटमधून निघालाय. धावपलकेवरती आहेत तब्बल 38 धावा चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाचव्या क्रमांकाचं षटक बघा, सोमनाथ जाधवच्या गोलंदाजीवरती केलेलं आक्रमण. फिर एक बार संदीप भुजबळ सामना करेंगे सोमनाथ जाधव का. हा चेंडू पाहतो आपण, थोडासा धीमे गतीने टाकले गेले चेंडू, काहीस गती परिवर्तन सोमनाथ जाधवचं पहा. निर्धाव चेंडू सरळ निरीक्षक देवचंद दरेकरच्या हातामध्ये जाऊन स्थिरवलाय. शॉट स्वरूपाचा चेंडू पाहतो आपण यावेळेस फाइनल लेक्चर दिशेला खेळला गॅप मध्ये. पाच षटकानंतर आपण पाहत आहोत 42 धावा धावपलकेवरती आहेत चार गड्याच्या मोबदल्यामध्ये जय मल्हार स्ट्रायकर्स. एका बाजूला संदीप भुजबळ नाबाद 23 धावा, तर सोमनाथ दरेकर 12 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय पहा. आणि हळूहळू आपण या गोष्टीची चर्चा केली, 42 धावा धावपलकेवरती आहेत पहा. पाच षटकाचा खेळ संपलाय चार गड्याच्या मोबदल्यामध्ये, दुसरं षटक संपलं त्यावेळेस आपण बघितलं. दुसऱ्या षटकामध्ये पहा 11 धाव होत्या चार गड्याच्या मोबदल्यामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 28 धाव होत्या. आणि पाचव्या षटकामध्ये आपण पाहतोय 42 धावा धावपलकेवरती आहेत त्या जय मल्हार स्ट्रायकर संघाच्या.
एक चांगली मैदानामध्ये भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप. थंड डोक्याने खेळणार एका बाजूला संदीप भुजबळ, एका बाजूला आपण पाहतो सोमनाथ दरेकर. आपल्या संघाला बघूयात कितपर्यंत घेऊन पोहोचवत आहेत. पुढची पाच षटक ऐकण्यासाठी जाऊयात आमचे सहकारी समालोचक शांतीलाल भुसरे इकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच जय मल्हार स्ट्रायकर असं तो पिचारीवरती पडल्याच्या नंतर त्या संघाला खिंडार पडल्याच्या नंतर संदीप भुजबळ आणि सोमनाथ दरेकर या दोघांनी नक्कीच खेळ सावरलाय. पाच षटकांचा खेळ संपलाय. 5.1 षटक झाले आणि 43 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. गोलंदाजी मार्गवरती असणार आहे जयवंत जगताप. सहाव्या क्रमांकात दिसत लागतोय. राईट हँडच्या बाजूने आपण पाहतोय संदीप भुजबळ. पुन्हा एकदा पहा, रिवर्स मारण्याचा प्रयत्न केलाय. सर्कलच्या आतमध्ये चढवलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळते जे मल्हार स्ट्रायकर संघाला. त्या ठिकाणी आपण पाहतोय बावीस चेंडूमध्ये 36 धावांची पार्टनरशिप संदीप भुजबळ आणि सोमनाथ दरेकर झाली. पहा जयवंत जगतापना स्लोवर पद्धतीचा, हळूवार पद्धतीचा टाकलेला चेंडू सोमनाथला थांबवू शकला नाही. निर्धाव चेंडू असणार आहे. 6व्या क्रमांकाचे षटक चालू असताना धावफलक आपण पाहतोय. 44 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय धारदार गोलंदाजी करत देवचंद दरेकर यानं पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिक केली. आणि पहा पुन्हा एकदा जयवंत दरेकरला त्रिफळ आयोजित केलं. सोमनाथ दरेकर, संदीप दरेकर, संदीप भुजबळ बरोबर चांगली पार्टनरशिप करत असताना जयवंत दरेकरनं टाकलेला खुटप्याचा चेंडू त्याला समजू शकला नाही आणि त्रिफळाचित झालाय सोमनाथ दरेकर. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानाच्या आत आलाय अनिल दरेकर. अनिल दरेकर सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. जे मल्हार स्ट्रायकर हा संघ अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ. आज फायनलमध्ये सणसवाडी प्रीमियर लीग 2017 या स्पर्धेचा अंतिम सामना फायनलच्या सामन्यामध्ये जाऊन पुढे आहे आणि प्रतिस्पर्धी भैरवनाथ फायटर्स संघ एक चांगल्या प्रकारे कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जयवंत जगताप गोलंदाजी मार्गवरती जन्मांतीला गेला. थाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव त्या ठिकाणी मिळते. दुसरी धाव घेण्याचा केला गेलाय आणि बघता बघता दुसरी धाव पूर्ण केली. अनिल दरेकरनं आपलं खातं खोललंय. धावफलकावरती आपण पाहतोय. 6व्या क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 46 धावा. पहिले 4 फलंदाज 12 धावांवरती बाद झाले असताना जयवंत संदीप भुजबळ आणि सोमनाथ दरेकरने केलेली एक भागीदारी. पुन्हा एकदा पहा, थोडाफार ताळमेळ बिघडलेला दिसतोय. फलकृमध्ये कलेक्ट केलेला चेंडू निर्धाव चेंडू असणार आहे. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. आपण पाहतो 40 6 षटकांचा खेळ संपला जातोय. 46 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू मध्ये
जय मल्हार स्ट्राइकर संघ किती धावांपर्यंत मजल मारतोय, किती धावांचं लक्ष्य, किती धावांचं टार्गेट भैरवनाथ फायटर संघाला देतोय. येणाऱ्या काही काळातच आपल्याला समजेल. पुन्हा एकदा पहा गोलंदाजी मार्गवरती सातव्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय प्रतीक चौधरी. त्याचा सामना करेल संदीप भुजबळ. संदीप भुजबळ पहा, एक पहिलू खेळाडू, एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनला आलेला, तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला आलेला फलंदाज अनुभवाचा जोर, अनुभवाचा कस मैदानाच्या आतमध्ये लावताना आपल्याला दिसतोय. फेर फटकेबाजी करताना आपल्याला संदीप भुजबळ पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पाहूया, रायडर म्हणून विकेटचा मारा करतोय संदीप भुजबळ साठी प्रतीक चौधरी. अकुट टप्प्याचा चेंडू आणि शॉट थर्डमॅन आणि गलीच्या एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना संदीप भुजबळ मात्र बर्फाचा खडा डोक्यावरती ठेवून फलंदाजी करतोय आणि अनुभव पणाला लावून त्या ठिकाणी पहा चौफेर फटकेबाजी करून त्या ठिकाणी संघाला एक अति महत्वाचं योगदान देताना आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा प्रतीक चौधरी भाकवर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न मात्र जोरदार अपील केली गेली. पंच सतीश भालेराव यांचा कुठल्याही प्रकारे इशारा नाही. डॉट चेंडू असणार आहे. सातव्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना धावपळकावरती आपण पाहतोय 50 धावा पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रतीक चौधरी राईटर म्हणून विकेटचा मारा करतोय संदीप भुजबळ साठी. पुन्हा एकदा पहा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेनं संदीपनं ढकललाय आणि त्या ठिकाणी पायावरती जाऊन चेंडू आहे. पंचांनी कळवले लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. धावपळक आपण पाहतोय सातव्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 51 धावा पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एसपीएल अर्थात सणसवाडी प्रीमियर लीग वर्ष 5वे आणि आजचा फायनलचा सामना आपण 2017 या वर्षातील फायनलचा सामना आपण पाहतोय भैरवनाथ फायटर्स विरोधात जे मल्हार स्ट्रायकर सणसवाडी. चेंडूला सन्मान दिला गेला, एक धाव त्या ठिकाणी मिळते. संदीप भुजबळ आणि अनिल दरेकर आपल्या संघाला किती धावांपर्यंत मजल मारून देत आहेत. अजूनही संदीप भुजबळ पहा एक अनुभवपणा लावून मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे. पुन्हा एकदा पहा प्रतीक चौधरी गोलंदाजी मार्गवरती असणार आहे संदीप भुजबळ साठी. कव्हर ड्राईव्हचा एक देखणा फटका आपल्याला संदीप भुजबळच्या बॅटच्या पट्ट्यातून मार्गात पाहायला मिळाला आहे. संदीप भुजबळ 18 चेंडूचा सामना केलेला आहे, 32 धावांवरती नॉट आउट खेळतोय, 6 चौकारांची त्याने अतिशयोक्ती केली. पहा निश्चितच एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना संदीप भुजबळला केलेली एक बहारदार खेळी फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. एकदा पहा मोठा फटकावण्याचा प्रयत्न केला गेलाय, निर्धाव चेंडू असणार आहे. या ठिकाणी सात षटकांचा खेळ संपला गेलाय. Yes, yes, here we go. Thank you.
खेळाठिकाणी संपला गेलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 56 धावा लागल्या गेल्या पाच कड्याच्या मोबाईलमध्ये. क्रिक्स ब्रेक या ठिकाणी झालेला आहे आणि आपण पाहतोय एक आखीव रेखीव नेटकं आणि देखणं आयोजन नियोजन या ठिकाणी एसपीएल अर्थात सणासवाडी प्रीमियर लीग या स्पर्धेत करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी फायनलचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक रसिक मंडळींचा या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. सर्व प्रेक्षक मंडळींच एसपीएल सणासवाडी प्रीमियर लीग आयोजक मंडळींच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. अनेक मान्यवर विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं प्रेक्षक मंडळींचं सणासवाडी प्रीमियर लीग आयोजक मंडळींच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आठव्या क्रमांकाचं चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती सुरू होतंय. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे शशी चव्हाण. अनिल दरेकर स्ट्राईक यांच्या बाजूने आहे. नो स्ट्राईक यांच्या बाजूने आपण पाहतोय एक बहारदार खेळी करणारा संदीप भुजबळ मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये जे मल्हार स्ट्रायकर किती धावांची मजल मारतोय. गोलंदाजी मार्कवरती पहा पुन्हा एकदा आठव्या क्रमांकाचे षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरला आहे शशी. शशी चव्हाण बाजून आपण पाहतोय. अनिल दरेकर असणार आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू, 3 षटके बाकी आहे. हनामारीची गरज. शशी चव्हाण गोलंदाजी मार्ग वरती.